आजच्या महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षाचं औचित्य साधून MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे भारततर्फे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह आणि विश्वशांती ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा आणि विज्ञान धर्म व तत्वज्ञानावर आधारित वर्ल्ड पार्लमेंटचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शुभ हस्ते होणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृहाचा लोकार्पण सोहळा आणि जागतिक परिषदेचे उद्घाटन मंगळवार दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 11:15 भारताचे उपराष्ट्रपती महामहिम व्यंकय्या नायडू यांच्या शुभ हस्ते होणार आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल विद्यासागर राव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भारत सरकारच्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमारजी हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती MIT विश्वशांती विद्यापीठाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड आणि संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय भटकर यांनी दिली. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, MIT EDT युनिव्हर्सिटी राजबाग याची ऑर्गनायझिंग कमिटी आणि त्या ऑर्गनायझिंग कमिटीचे हे जे वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन अँड फिलॉसॉफी हा विषय घेऊन 2 ऑक्टोबरला त्याचा शुभारंभ केला जाणार आहे आणि ज्या संत ज्ञानेश्वराच्या नावाने संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने ही वास्तू आपण जर सहज नजरे काढून घातलं तर या ठिकाणी माझ्या हातामध्ये हे फोटोज येतं. या ठिकाणी संत शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ जगात हू आर द मेकर्स ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री, हू आर द मेकर्स ऑफ द वर्ल्ड ऑफ स्पिरिच्युअलिटी, द वर्ल्ड ऑफ रिलीजन, वर्ल्ड ऑफ सायन्स, वर्ल्ड ऑफ फिलॉसॉफी, वर्ल्ड ऑफ म्युझिक, वर्ल्ड ऑफ कल्चर, ज्यांनी इतिहास घडवला, मानवी इतिहास ज्यांनी घडवला, असे हजारो वर्षापासून ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा थोर संत महात्म्यांचे शास्त्रज्ञांचे आणि तत्वज्ञानांचे पुतळे 48 पेक्षा 54 पुतळे या ठिकाणी उभारण्यात आले. खरं म्हणजे हे भारतीय संस्कृतीचं दर्शन आहे असं माझी फक्त आपल्याला विनंती आहे. भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानामध्ये जो उल्लेख आहे कधी काळी 5,000 किंवा 10,000 वर्षापूर्वी वसुदैव कुटुंबकम नावाचा एक शब्द जो आता ग्लोबल विलेज म्हणून ओळखला जातो पण या शब्दाचा जन्म किमान 5-10,000 वर्षापूर्वी कोण महात्मे दृष्टे होते माहीत नाही पण महर्षी वेद व्यासांच्यापासून आजपर्यंत ज्ञानोबा तुकोबापासून चुकोबापर्यंत गांधी बुद्धा महावीर जीसस क्राइस्ट हे सगळे विविध धर्माचे जे खऱ्या अर्थाने ज्यांनी आशीर्वाद दिला आणि या विविध धर्मांची स्थापना ज्यांच्या माध्यमातून झाली असे सर्व आपण एकूण स्वरूप पाहत आहोत या ठिकाणी. पण खरं म्हणजे हे सर्वांना आता विज्ञानातून असं कळलेलं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानमयो विज्ञानमयो असा शब्द आहे, त्याचंही नवीन एक वेगळं स्वरूप आहे. अंतिम सत्याचा शोध आणि ज्ञानाची पूजा हे दोन शब्द आहेत जे भारतीय संस्कृतीमध्ये विशेषत्वाने जाणवतात. खरं म्हणजे का सुचावं, का व्हावं, कसं व्हावं मला माहीत नाही पण मी मगाशी तुम्हाला म्हणालो की माझ्या शेजारी कर्वे गुरुजी बसले ती इकडं आणि दुसरीकडं आमचे विजय भटकर सर आहेत जागतिक कीर्तीचे मोठे शास्त्रज्ञ. युनियन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी अलोन विल ब्रिंग हार्मनी अँड पीस टू मनकाइंड हे शब्द आहे स्वामी विवेकानंदांचे 1893 साली उच्चारण केलेले आणि 1897 साली पुन्हा या स्वामी विवेकानंदांनी जगाला सांगितलं की माझी भारतमाता भारतीय संस्कृती माझी भारतमाता म्हणजे गर्वाचा भाग नाही पण माझी भारतमाता सर्व जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दाखवण्याचं दायित्व या भारतमातेकडं असेल अशा प्रकारचे शब्द 1897 उच्चारण केले. सुदैवाने माझ्या जीवनामध्ये स्वामी विवेकानंद हा माझ्या जीवनातला एक आदर्श आणि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे आमच्या जीवनाचं वेगळं अधिष्ठान. वैष्णव परंपरा असल्यामुळं माझ्या भगिनी ज्येष्ठ भगिनी त्यागमूर्ती प्रयागका कराड यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळं हा मार्ग सुचला
आणि MIT सारखी संस्था झाली, MIT गोल्ड पीस नोटीस झाली, या सर्वांच्या माध्यमातून हे जे स्वरूप आहे खरं म्हणजे भारतीय अस्मिता जागवण्याचा विनम्र प्रयत्न आहे. याच्यामागेची भूमिका, याचं स्वरूप कसं असेल हे सुंदरपणे मांडलं गेलं आहे. त्याच्या पलीकडे मला काही विशेष काही सांगायचं नाही आहे, पण मला नेहमीच वाटायचं की जेव्हा मला आठवतं एक गोष्ट की मी जेव्हा अमेरिकेतून भारतात येत होतो त्यावेळेस टाईम मॅगझिन, जे आपलं थोडा माहिती टाईम आहे, न्यूज वीक, ते मोठे एक चित्र होतं त्याच्यामध्ये की गॉड इज डेड, गॉड इज डेड, की ईश्वर अशी भूमी अशी कल्पना संगत आहे, संपूर्ण संपणार आहे. आणि मला एकदम असं अस्वस्थ फील, व्हेरी रॉंग. आणि बिकॉज ही सेड हू रिक्वायर्स गॉड, ओनली पीपल हू आर हेल्पलेस, ओनली पीपल हू आर इग्नोरंट दे रिक्वायर गॉड. दिस इज द वर्ड निश्जे ग्रेट फिलॉसॉफर हॅज सेड. अँड फ्रॉम दॅट टाईम आय थिंक देयर हॅज बीन डिक्लाइन दॅट पीपल थॉट द डाऊट अबाउट रिलिजन, डाऊट अबाउट डिव्हिनिटी, डाऊट अबाउट एनी थिंग्स. But I remember that I strongly felt wrong, something must be wrong. Science and religion were converging, diverging. They were earlier together, science, religion, philosophy. They now started diverging. Scientists don't believe in religions. Religion people don't understand science. So in that context, this emerging of this temple, this Vastu, this Kavi, is a very important contribution to the humanity, I feel. From now onwards, looking at this, you know, the builders of the nation, builders of the whole world for several centuries, 11,000 years. And we wanted to, how long is the history? History is long and long, and most ancient history begins here. Sri Ram, that's why I said Pitkati. Sri Ram, it was not whether he should be there, is it a history or not, but Panditji made it clear. Itihas itself means aisa, aisa, hua, aso, aso, ghadlo. So they are histories, and now science is proving how they are histories, kind of things. So many things, many religions are converging. Religion means science and spirituality is converging. Science and spirituality is an essential thought. Philosophy is converging. And that's why this World Parliament will explain how they are converging together. Not by one person. So many people, so many thought leaders, so many thinkers are coming together from the world, from India, from different states of this country, from different religions, to really to celebrate this occasion.